एकीकडे राज ठाकरे देखील राष्ट्रवादीला टार्गेट करताना दिसून येतात, त्यातच तुम्ही देखील ट्विट केलेलं आहे की शरद पवार हे शिवाजी महाराजांचा वारंवार अपमान करताना दिसून येतात, अशा प्रकारचे ट्विट केलेले आहेत, काय नेमकं या ट्विटमधून सांगायला? आज जे मी ट्विट केलेलं आहे, सत्य घटना ज्या महाराष्ट्रात घडलेल्या आहेत त्या पुन्हा एकदा लोकांसमोर मी आणलेल्या आहेत. सध्याच्या राजकारणामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन राष्ट्रवादी आणि त्यांच्याबरोबरचे मित्रपक्ष राजकारण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे त्यांनी ज्या ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला त्यांच्या आठवणी मी महाराष्ट्रातील जनतेसमोर आणलेल्या आहेत. पवारसाहेब यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना जाणता राजा म्हणण्याची गरज काय अशा प्रकारचा वक्तव्य त्यांनी केलं होतं. मग यात छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान नाही आहे का की ज्या छत्रपती शिवाजी महाराजांना आपण जाणता राजा म्हणतो त्यांनी म्हटलं की त्याची गरज काय? छत्रपती शिवाजी महाराजांची जी दौलत आहे, गडकिल्ले, पवारसाहेब कधी कुठल्या गडकिल्ल्यावर गेलेत का? ते ज्यावेळी सत्तेत होते त्यावेळी गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी काही केलं आहे का? दुसरे आमचे संजय राऊत जेव्हा बोलतात तेव्हा मला एका हिंदी गाण्याची आठवण येते, पिंजरे मे पोपट बोले. अशा पद्धतीने कुडमुड्या ज्योतिषी जो असतो तो कार्ड ठेवलेले असतात, ते कार्ड उचलतो आणि आपलं जे काय बोलायचं ते बोलतो. अशा पद्धतीने हे कुडमुड्या ज्योतिषी जे आहेत राऊत साहेब रोज सकाळी उठतात, कार्ड उचलतात, 40 कार्ड ठेवलेले आहेत आणि आपलं बोलायला सुरुवात करतात. मुळात गद्दार कोणाला म्हणतात हो? मग काँग्रेसमधून शरद पवार साहेब बाजूला झाले. ते काँग्रेसचेच खासदार होते, आमदार होते, काही लोक घेऊन बाजूला झाले. मग शरद पवार साहेबांच्या पण कपाळावर गद्दार लिहिले का? छगन भुजबळ ज्यांच्या मांडीला मांडी लावून तुम्ही बसताय, शिवसेना त्यांनी सोडली, त्यांच्याही कपाळावर गद्दार लिहिलेलं आहे, तुम्हाला दिसलं असेल ते, बघा ते. मग त्यांच्या बाजूला कसे बसता? प्रियांका चतुर्वेदी काँग्रेसमधून तुमच्यात आल्या, त्यांच्या डोक्यावर पण गद्दार लिहिलेलं आहे, ते दिसलं नाही का तुम्हाला? सचिन अहिर, किती जणांची नावं घेऊ, त्यांना तुम्ही आमदार केलं, त्यांच्याही कपाळावर गद्दार लिहिलेलं दिसलं नाही का? मुळात संजय राऊत साहेब, रोज तुम्ही या 40 आमदारांच्या नावाने खडी फोडताय, परंतु त्यांच्या मतावरच तुम्ही निवडून आलायत ना खासदार. मग त्या गद्दारांची मतं तुम्हाला चालली का? हिंमत असेल ना तर राजीनामा द्या आणि उतरा रिंगणात. फक्त तुमच्या तोंडाची हवा आहे ना ती घालू नका, तुमचा बाळ फुसका आहे हो. आणि आमचा बाप आहे ना, बाळासाहेब ठाकरे आम्हाला पित्यासमान आहेत, त्यांचे विचार पुढे घेऊन आम्ही चाललो आहे, त्यामुळे तुम्ही तुमच्या बापाचे विचार विसरलाय, तुम्ही तुमच्या बापाची हिंदुत्वाचे विचार तुम्ही विसरलाय, परंतु तेच विचार घेऊन आम्ही पुढे चाललेलो आहोत. आमच्या डोक्यावर ना शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंदिगे साहेबांचे छत्र आहे, ते तुमच्यासारख्या दलालांना ते कधीच कळणार नाही. शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या दावणीला तुम्ही बांधलेले आहात, तुम्ही दलाल आहात. शिवसेना संपवून